सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा. तळा येथे भारिप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन आघाडी तालुका तळा यांच्या वतीने ओबीसी जनजागृती मेळावा संपन्न. तळा येथे भारिप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन आघाडी तालुका तळा यांच्या वतीने ओबीसी जनजागृती मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री राजारामभाऊ पाटील हे उपस्थित होते. ओबीसी लोकांना हा संदेश आहे की या रायगड जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा केला, जमिनी दिल्या आम्हाला, पाणी दिलं, जंगल सत्याग्रह केला आणि शिक्षण आरक्षण पण दिलं. आमचं जे ओबीसीचं आरक्षण आहे ते महाराष्ट्र सरकारने त्यामध्ये मराठ्यांना आरक्षण देऊन आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलं आहे आणि उर्वरित आरक्षण सवर्णांना आरक्षण दिलं आहे जे मागासवर्गीय नाहीत. आणि ही संविधान बदलाची नांदी आहे आणि याचा निषेध म्हणून मी ओबीसींना सांगेन की संविधानाच्या हक्कासाठी आपण राज्य आणि देशपातळीवर लढायला आता उतरलं पाहिजे आणि ही लढाई आता काय तलवारीची लढाई राहिली नाही, आता ही मतांची लढाई आहे आणि राजकीय लढाई आहे. आणि म्हणून राजकीय सत्तेतला वाटा SC ST बांधवांच्या सोबत आता आपण ओबीसींनीसुद्धा घेतला पाहिजे आणि म्हणून लढायला आलं पाहिजे अशी मी विनंती ओबीसी बांधवांना आज करेन. याप्रसंगी रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय दीपकदादा मोरे, जिल्हा प्रवक्ते माननीय MD कांबळे, जिल्हा महिला अध्यक्ष मेघाताई रिकामे, महासचिव हरिचंद्र माळी, सुनील शिंदे, पालघर जिल्हा माजी अध्यक्ष सोनवणे, ज्येष्ठ नेते सदानंद येलवे, भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा दक्षिण विभागाचे अध्यक्ष माननीय विजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे, महिला विभाग उपाध्यक्ष मनीषा गायकवाड, मुंबई येथील भीम फाउंडेशनचे अध्यक्ष हरिचंद्र जाधव, सर्व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. हा मेळावा करण्याच्या मागे एकच हेतू आहे की बाळासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात जो काही झंझावत आहे त्या झंझावताचाच भाग म्हणून तळा तालुक्यामध्ये बाळासाहेबांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न भारतीय बौद्ध महासभा, भारिप बहुजन महासंघ, तळा तालुका बहुजन सेवा संस्था, तसेच भीम फाउंडेशन आणि संपूर्ण ज्या काही समाजातील वंचित बहुजन घटकातील ज्या ज्या संस्था आहेत, संघटना आहेत, त्या संघटनांचे सर्व तरुण, सर्व समाज या ठिकाणी एकवटला असून सन 2019 लोकसभेच्या निकालामध्ये बाळासाहेबांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्यासारखी तरुण मंडळी करत आहेत आणि म्हणूनच इथला जो काही मनुवादी सरकार आहे त्याला वंचित बहुजनांचा आवाज हा जो काय आहे, त्यांची जी काही पिळवणूक होते आणि त्यांच्याकडून जे काही संविधानाच्या माध्यमातून इथल्या लोकांचं गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे ते उघडपणे आणि बाळासाहेबांना साथ देऊन आपण आपले हक्क आणि न्याय अधिकार मिळवण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजित केलेला आहे. या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये सध्याच्या असणाऱ्या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी नोकरी हे क्षेत्रच ठेवलेलं नाही आणि म्हणून आज या तळागाळातील लोकांना मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन हॉटेल या संघटनेशी जोडून घ्यावं लागतं. परंतु भीम फाउंडेशन ही एक अशी संघटना आहे की ती केवळ मुंबई मुंबई आणि रायगड जिल्ह्यापुरतीच काम करत नसताना संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहे. आमची एक संकल्पना आहे की आमचा कोणीही बांधव जॉबलेस न राहता, याचाच अर्थ नोकरीमुक्त न राहता, तो कुठेतरी रोजगाराशी निगडीत राहिला पाहिजे. ढोलाच्या ठेक्यावर व लेझिमच्या तालावर मान्यवरांची मिरवणूक तळा नगरपंचायत ते कार्यक्रम स्थळापर्यंत काढण्यात आली. मेळाव्याची सुरुवात होण्यापूर्वी भीम बुद्ध गीताद्वारे समाज प्रबोधन करण्याचे काम गोपाळ पवारांनी त्यांच्या टीमने केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष माननीय दीपकदादा मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या ओबीसी संघटना ज्या आहेत या सगळ्यांचे संपर्क साधून
ह्या ओबीसीचे प्रश्न कसे संपतील, ह्या ओबीसींना स्कॉलरशिप कशी भेटेल, ह्या ओबीसीचं आरक्षण अबाधित कसं राहील, यांचं तयार केलं घर बाबासाहेब आंबेडकरांनी व्ही पी सिंगाने हे घर शाबूत कसं राहील आणि ते कायमस्वरूपी टिकाऊ कसं होईल, नव्हे 27% तर 52% ओबीसींना 52% आरक्षण कसं मिळेल, ह्याचा सातत्याने आमचा प्रयत्न राहणार आहे. याप्रसंगी रमेश पवार, हमीद कुरुकर, एम डी कांबळे, सोनावणे सर, दीपकदादा मोरे, मेकाताई रिकामे, सदानंद येलवे, हरिश्चंद्र माळी व अन्य काही मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते माननीय राजारामदादा पाटील यांनी आपल्या विशेष शैलीमध्ये सखोल असे मार्गदर्शन उपस्थितांना केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश गायकवाड यांनी केले तर स्वागत समारंभ सूत्रसंचालन धर्मा लोखंडे यांनी केले. शेवटी उत्तम लोखंडे यांनी उपस्थित मान्यवर व सर्व समाजातील उपस्थितांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले. यावेळी बहुजन समाजातील हजारो नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र 24 आवाजसाठी डॉक्टर भवरे बी जी, तळा रायगड. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.